हे बघा मित्रांनो, रूम मध्ये एंट्री केल्यानंतर नेहमीप्रमाणे या ठिकाणी जर पाहायला गेलात तर आपल्याला एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. या ठिकाणावरून जर तुम्ही लिव्हिंग रूम पाहायला गेलात तर या सीन मध्ये बऱ्याचशा तुम्हाला वस्तू सुद्धा दिसत आहेत. अपोजिट आपल्याला या ठिकाणी किचन पाहायला मिळतो. किचन मध्ये किचन ट्रॉली सुद्धा लावलेले आहे. तिथे सुद्धा तुम्हाला बेड, वॉर्ड्रोब, टीव्ही पाहायला मिळेल. हे पहा, सो आहे आपला बेडरूम. याची साईज वगैरे मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओला अजून तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खूप चांगली डील घेऊन आलेलो आहे, त्यामुळे व्हिडिओला मध्ये कुठे स्किप करू नका. आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलेलो आहे तो बदलापूर आणि अंबरनाथच्या मध्ये जो चिखलोली रेल्वे स्टेशन होत आहे त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी 1 BHK फुल फर्निश घेऊन आलेलो आहे. या सीनमध्ये तुम्ही बिल्डिंग पाहू शकता. एकदम हायवे टच आपली बिल्डिंग असणार आहे आणि 6व्या माळ्यावरती रूम असणार आहे. थोडी कनेक्टिव्हिटी समजून देतो, त्याच्यानंतर फ्लॅट पाहण्यासाठी आपण पुढे जाणारच आहोत. या ठिकाणी मी मित्रांनो फक्त 5 मिनिटात चालत अंतरावर तुम्हाला चिखलोलीचं रेल्वे स्टेशन असणार आहे. थोडंसं पुढे आल्यानंतर लगेचच आपण बिल्डिंगच्या इथे आलेलो आहोत. ही आपल्या बिल्डिंगची एंट्री असणार आहे. बिल्डिंगमध्ये कार पार्किंगसाठी बरीचशी जागा आहे, तुम्ही समोर पाहू शकता. समोरचा हा जो रस्ता पाहत आहे हा हायवे आपला असणार आहे. तसं पाहायला गेलं तर या बिल्डिंगला 7 ते 7 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. लीगलबद्दल कोणतीही शंका बाळगू नका, कारण सोसायटी रजिस्टर झालेली आहे, त्याचबरोबर OC आणि CC सुद्धा आहे. फक्त या बिल्डिंगचं जे रजिस्ट्रेशन असणार आहे ते अंबरनाथमध्ये करता येणार आहे. बदलापूरमध्ये सुद्धा करू शकतात, चॉईस तुमची असणार आहे. या ठिकाणी लॉबीमध्ये एंट्री आपण केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय. मित्रांनो, सुरुवातीच्या 10-12 सेकंदाच्या क्लिपमध्ये तुम्हाला बरीचशी माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंच आहे, आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलेलो आहे तो बदलापूर अंबरनाथचा जो हायवे आहे त्या ठिकाणी तुमच्यासाठी फ्लॅट घेऊन आलेलो आहे. आजचा फ्लॅट जो असणार आहे हा बदलापूरमध्ये नसणार आहे, याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला अंबरनाथमध्ये करावं लागणार आहे. एकदम मित्रांनो हायवे टच बिल्डिंगमध्ये तुमच्यासाठी फुल फर्निश 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्ही जर एवढा मोठा 1 BHK फ्लॅट विकत घ्यायला गेलात तर साधारण 30 लाख रुपये पर्यंत तुम्हाला हा फ्लॅट जाणार आहे. पण मी तुमच्यासाठी मित्रांनो खूप चांगली संधी घेऊन आलेलो आहे. या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची फ्लॅट कॉस्ट आम्ही फक्त 25.5 लाख रुपये ठेवलेले आहे. या फ्लॅटचे जे ओनर आहेत त्यांना पैशाची थोडी अर्जन्सी आहे, त्याच्यामुळे हा फ्लॅट विकत आहेत. मित्रांनो हा जो फ्लॅट असणार आहे 6व्या माळ्यावरती असणार आहे. 7 माळ्याची बिल्डिंग आहे, बिल्डिंग रजिस्टर झालेली आहे. या फ्लॅटचा बिल्ट अप एरिया 645 स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया 465 स्क्वेअर फूट आहे. खूप मोठा फ्लॅट आहे, त्यामुळे नक्कीच मित्रांनो फुल फर्निश 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर याच्यापेक्षा चांगला ऑप्शन तुम्हाला या परिसरामध्ये मिळणार नाही. आता आपण काय करूया, फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किती डाऊन पेमेंट करता येईल, होम लोन किती करता येईल याच्याबद्दल माहिती देतो. ओव्हरऑल या फ्लॅटमध्ये फुल फर्निश मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी राहणार आहेत, मला सांगायला गेलं तर सगळ्याच गोष्टी राहणार आहेत, परंतु तरी सुद्धा मी तुम्हाला सांगून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला मध्ये कुठेही स्किप करू नका, अर्धवट माहिती घेऊन कॉल करू नका. आणि ही जी ऑफर असणार आहे फार कमी टाइमसाठी असणार आहे. हा फ्लॅटचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच मला कॉल करा. चला तर मित्रांनो मग आता आपण फ्लॅटचा व्हिडिओ पाहून बिल्डिंगच्या आजूबाजू परिसर पाहिल्यानंतर मित्रांनो फायनली आता मी 6व्या माळ्यावरती ऍक्च्युअल फ्लॅट दाखवण्यासाठी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. सगळ्यात आधी जर या ठिकाणी पाहिलं गेलं तर मधोमध आपल्याला या ठिकाणी लिफ्ट पाहायला मिळणार आहे, तिला बॅकअप सुद्धा असणार आहे. प्रत्येक फ्लोअरवरती आपल्याला या ठिकाणी 3 रूम पाहायला मिळतील. या बाजूला सुद्धा 1 रूम आहे आणि या बाजूला 2 रूम असतात, इकडे 1 रूम आहे आणि हा आपला रूम असणार आहे. या ठिकाणी जर पॅसेज पाहायला गेलात खूप डिसेंट साईजमध्ये पॅसेज पाहायला मिळतो आणि या बाजूला आपल्याला स्टेअरकेस पाहायला मिळतात. चला मग तुमचा टाईम नाही घेणार जास्त, लगेचच आपण आपल्या फुल फर्निश 1 BHK फ्लॅटमध्ये एंट्री करूयात. हे बघा मित्रांनो, रूम मध्ये एंट्री केल्यानंतर नेहमीप्रमाणे या ठिकाणी जर पाहायला गेलात तर आपल्याला एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. याची साईज सुद्धा मी तुम्हाला सांगेल, त्याआधी आपण व्यवस्थित प्रत्येक अँगलने हा आपला 1 BHK फ्लॅट पाहून घेऊयात. या ठिकाणी लिव्हिंग रूम जो आपला आहे तर इथे पाहायला गेलात तर लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला 3 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते. इथे थोडा कचरा मित्रांनो म्हणून झाकून ठेवलेला आहे. बाकी आपण रूम मध्ये ग्रिल वगैरे सुद्धा लावलेले आहेत. आजूबाजूचा परिसर या ठिकाणी पाहायला गेलात तर बघा समोर पूर्ण डेव्हलप झालेला आहे. हा चिखलोली परिसर आहे मित्रांनो, बदलापूर आणि अंबरनाथच्या मधला जो परिसर आहे तिकडे असेल की चिखलोलीचा रेल्वे स्टेशन सुद्धा बनत आहे. फार कमी वेळामध्ये आता चिखलोलीचा रेल्वे स्टेशन चालू होणार आहे, जोरात काम चालू आहे जसं की सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेच आहे. या ठिकाणावरून जर तुम्ही लिव्हिंग रूम पाहायला गेलात तर या सीन मध्ये बऱ्याचशा तुम्हाला वस्तू सुद्धा दिसत आहेत. सगळ्या ॲज इट इज या फ्लॅटमध्ये जाणार आहे. इकडे डायनिंग आहे, इकडे टीव्ही आहे, काही इकडे काम केलेलं आहे, इकडे सोफा सुद्धा पाहायला मिळतोय. तर सर्वच वस्तू या फ्लॅटमध्येच राहणार आहेत या गोष्टीची नोंद घ्या. वरच्या साईडला पाहायला गेलं तर फॉल सिलिंग सुद्धा केलेलं आहे, खूप चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी काम केलेलं आहे. जसं की व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला की 3-3.5 लाखाचं पण 5 लाखाचं काम झालं मित्रांनो या ठिकाणी. आता त्या एंडिंगनी जर इकडे तुम्ही स्ट्रेट आलात तर या लिव्हिंग रूमची जी साईज आहे ती या ठिकाणी मित्रांनो स्ट्रेट गेलात तर हा 14 फुटाचा आहे आणि 8x9.5 फुटाचा आहे. 14x9.5 फुटाचा हा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि 3 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे. आता आपण लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर टाईम खराब न करता लगेचच किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहून घेऊयात. हे पहा, या ठिकाणी किचन आणि बाथरूमच्या मध्ये जो पॅसेज आहे तो 3 फुटाचा आहे आणि लगेच पुढे आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला इकडे बाथरूम पाहायला मिळतो. हे पहा, या फ्लॅटचे जे ओनर आहेत ते स्वतः इथे राहत आहेत, त्यामुळे थोडं त्यांचं सामान सुद्धा आहे, थोडं मॅनेज करून घ्या. इकडे सुद्धा आपण कॅबिनेट बनवलेले आहेत. पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं झालं
या ठिकाणी टाइम टू टाइम पाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बाथरूमच्याच अपोजिट आपल्याला या ठिकाणी किचन पाहायला मिळतो. किचन मध्ये किचन ट्रॉली सुद्धा लावलेले आहे. हे पहा इथे किचन ट्रॉली सुद्धा लावलेले आहे. वरती सुद्धा काही कॅबिनेट बनवले आहेत. हा फ्रीज सुद्धा या फ्लॅट मध्येच राहणार आहे. आणि इकडे आपल्याला किचन मध्ये एक बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते. हे पहा. आणि इकडे वॉशिंग मशीन सुद्धा ठेवलेली, ही सुद्धा इथेच राहणार आहे. वरती आपण पाण्याची टाकी सुद्धा लावलेली तुम्ही पाहू शकता. सो इथून जर पाहायला गेलात तर आपला किचन आहे. किचन मध्ये वरती सुद्धा काही कॅबिनेट्स बनवले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर हा झाला आपला किचन. किचन मधून लगेच बाहेर जाऊयात. किचन मधून बाहेर आल्यानंतर आता आपण या फ्लॅट मध्ये असणारा इंडियन टॉयलेट पाहून घेऊयात. पुढे बेडरूम असणार आहे, आपण जाऊयात तिकडे. इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो. लगेच मित्रांनो आपण आता बेडरूम मध्ये जाऊयात. बेडरूम मध्ये सुद्धा तुम्हाला बेड, वॉर्डरोब, टीव्ही पाहायला मिळेल. हे पहा. सो आहे आपला बेडरूम. याची साईज वगैरे मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओला अजून तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आणि अशाच प्रकारच्या तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता. व हवेशीर वातावरणामध्ये हा फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथे सुद्धा एक बाल्कनी आहे 3 फुटाची. एक लादी 2 फुटाची असते आणि तुम्ही पाहू शकता 3 फुटाची ही बाल्कनी पाहायला मिळते. या ठिकाणावरून जर आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहायला गेलात तर पाहू शकता या ठिकाणी सुद्धा आजूबाजूचा परिसर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा, 3 फुटाची इथे सुद्धा बाल्कनी आहे. आणि इथून आपण बेडरूम पाहून घेऊयात. हे पहा. सो आहे आपला बेडरूम. बेडरूम मध्ये तिकडे पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीचं वॉर्डरोब सुद्धा बनवलं आहे. इथे काही डिझाईन केलेले आहे. इथे बेड आहे. हे सुद्धा ऍज इट इज असं इथे राहणार आहे. हा टीव्ही सुद्धा इथे आहे. सो नक्कीच मित्रांनो फुल फर्निश तुम्हाला जर 1 BHK फ्लॅट हायवे टच पासून एकदम जवळ एकदम घ्यायचा असेल तर नक्कीच ही खूप चांगली डील असणार आहे. चला पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात. त्याच्यानंतर एंडिंगला तुम्हाला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किती डाऊन पेमेंट करायचं आहे आणि लवकरात लवकर या फ्लॅटला कसं खरेदी करता येईल याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. सो आता लिव्हिंग रूम मध्ये आलेलो आहोत. चला मग आता होम लोन बद्दल माहिती. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला माहिती मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल. आता या फ्लॅट मध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर मित्रांनो तब्बल 3.5 ते 4 लाखाचं काम सुद्धा झालेलं आहे. आणि ऍज इट इज हा फ्लॅट तुम्हाला असाच्या असा मिळणार आहे. त्याच्यामध्ये बेड आहे, वॉर्डरोब आहे, त्याच्यानंतर फ्रीज आहे, सोफा आहे, 2 टीव्ही आहेत. खूप चांगलं काम झालेलं आहे. नक्कीच मित्रांनो फुल फर्निश बदलापूर किंवा अंबरनाथच्या मध्ये तुम्ही जर फ्लॅट पाहण्याचा विचार करताय तर याच्यापेक्षा चांगली डील तुम्हाला मिळणार आहे. आता राहिला प्रश्न या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो. मित्रांनो सुरुवातीने सांगितल्याप्रमाणे या फ्लॅटची जी फ्लॅट कॉस्ट असणार आहे ती 25.5 लाख असणार आहे. रजिस्ट्रेशन साठी साधारण तुम्हाला 1.80 लाख ते 2 लाखाच्या मध्ये लागणार आहेत. ऑल इंग्लिश जर पाहायला गेला तर 27.5 लाखामध्ये ही तुमच्यासाठी खूप चांगली डील असणार आहे. म्हणून मला लवकर लवकर कॉल करा आणि या सुंदर अशा फ्लॅटला अंबरनाथ मध्ये खरेदी करा. मित्रांनो बदलापूर नाही म्हणणार कारण याचं रजिस्ट्रेशन अंबरनाथ मध्ये होणार आहे. एकदम हायवेटेज फ्लॅट असणार जसं की सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेलं जाईल. आता वाट कसली पाहताय, लवकर लवकर मला कॉल करा आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी मला कॉल करून लवकरात लवकर या. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग आता भेटूयात अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.